नमस्कार, मी अमृता तरण, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। आता तर सातारा जिल्ह्यामधून महत्त्वाची बातमी हाती येते, पाहूया सविस्तर। पाडेगाव तालुका फलटण येथे सरपंच स्मिताताई खरात यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या महादेव धायगुडे याला पकडून पोलिसांच्या हवाली केलंय। या प्रकरणी लोणंद पोलिसांनी दारू विक्रेता भारत नवले याच्या पाडेगाव हद्दीतील होडी वस्तीजवळ असलेल्या शेतामध्ये छापा टाकून गावठी दारू व मोकळे कॅन हस्तगत केले। पाडेगावच्या सरपंच स्मिताताई खरात यांनी यापुढेही पाडेगाव हद्दीत कसल्याही प्रकारचे अवैध धंदे चालू देणार नसल्याचं यावेळी सांगितलंय। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा महाराष्ट्र न्यूज।